2022 एक महत्वपूर्ण राष्ट्रीय कार्यक्रम है, जिसकी पहल भारत सरकार ने ऊर्जा सुरक्षा, संधारणीय विकास तथा अपने देश के पर्यावरण सुरक्षा के लिए की। इस कार्यक्रम का अंतिम उद्देश्य है जीवाश्म ईंधन यानी फॉसिल फ्यूल पर व्यर्थ खर्च को रोकना, विदेशी मुद्रा पर बढ़ते बोझ को कम करना और जीवाश्म ईंधनों को जलाने से निकलने वाले ग्रीन हाउस गैसेस के प्रतिकूल प्रभाव से पर्यावरण की सुरक्षा करना। केवल महाराष्ट्र राज्य नहीं तो संपूर्ण इंडिया मधल पेट्रोलियम मिनिस्ट्री कडे डेटा अवेलेबल आहे। आणि त्या डेटा अवेलेबलमध्ये त्यांनी मी जसं मी एक सांगितलं की ते एक इफिशियन्सी असते, इफिशियन्सी रेशो काढला जातो की इनपुट वर्सेस आउटपुट। तर त्या हिशोबाने तुम्ही जे डिझेल वापरलं गाडीला त्या डिझेलच्या प्रपोर्शनने तुम्ही किती प्रवासी वाहतूक करू शकलात, तो ते एक पर्टिक्युलर सायंटिफिक टेक्निकल त्यांच्याकडे तो डेटा अवेलेबल आहे। आणि त्या डेटा अवेलेबलवर ज्या पर्टिक्युलर डेपोने एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स दाखवला तो त्याच्यामध्ये योगायोगाने महाराष्ट्रातले 11 BST चे 3 डेपो आहेत, सांताक्रूज, कुलाबा आणि मला वाटतं धारावी एक होता आणि एक घाटकोपर डेपो आहे। आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे एक स्वारगेट आणि एक मला वाटतं एक पिंपरी चिंचवड होते। आणि महाराष्ट्राचे MSRTCचे 6 डेपो होते, ते कल्याण, मुरबाड, आता माझ्याकडे नावं नाही आहेत तेवढी, पण असे 6 डेपोज होते। तर त्यांनी त्याच्यामध्ये त्या सायंटिफिक यांनी काढले होते आणि त्यांनी संपूर्ण देशाचे काढले, तर त्यातले महाराष्ट्रातले त्यांनी 11 डेपोजना अवॉर्ड दिला, डिक्लेअर केलं आणि ट्रॉफी दिली आणि 75,000 त्यांना कॅश अवॉर्ड दिला एनकरेजमेंट। सक्षम 2022 के दौरान महाराष्ट्र राज्य में लगभग 16 प्रकार एवं 800 गतिविधियों का आयोजन किया गया है। ये सभी कार्यक्रम 11 अप्रैल 2022 से महाराष्ट्र में शुरू किए गए हैं और इसे राज्य के सभी नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। वीडियो जर्नलिस्ट अथर्व के साथ फोरम जोशी की रिपोर्ट, पालिका प्रशासन, नेरुल, नवी मुंबई।